महिला सक्षमीकरणाच्या सर्वत्र चर्चा होताना हल्ली पाहायला मिळतात, पण एखाद्या असह्य महिलेला तिच्या परिस्थितीवर मात करण्यासाठी क्वचितच कुणीतरी मदत करतं, हे ठोस कृतीत उतरलेलं चित्र नुकतंच इथे बघायला मिळालं. सविस्तर वृत्त असं की मोहदी तालुका महागाव येथील वर्षा धाडवे या एका महिलेचा पाणीपुरी विकून आपला संसार कसाबसा चालवणाऱ्या पतीचं नुकतंच हृदयविकारामुळे निधन झालं. त्यामुळे 3 मुलांचा उदरनिर्वाह कसा होणार हा प्रश्न तिच्यासमोर उभा राहिला. नवरा मरण पावल्यामुळं त्या महिलेवर संकटाचं डोंगर कोसळला. अशा अडल्या नडल्याला माणुसकीची भिंत पुसत फाउंडेशन मदत करतं असं कळताच उपजिल्हा रुग्णालय माणुसकीची भिंत मदत केंद्र येथे येऊन त्या विधवा महिलेने माणुसकीच्या भिंतीकडे मदत मागितली. माणुसकीच्या सदस्यांनी तात्काळ पूर्ण माहिती काढून हाताला काम देऊन महिलेस सक्षम बनवण्याकरता सदस्यांनी लोकवर्गणीतून तिला तिच्या पायावर उभं करण्याचं ठरवलं. त्या विधवा महिलेला तुम्ही काय करू शकता असं विचारल्यावर माझी आई शिलाई मशीनचं काम करते, मी आईकडे शिलाई काम शिकलेले, तुम्ही शिलाई मशीन दिली तर मुलांचे कपडे महिलांचे ब्लाऊज शिवू शकते असं रडत सांगितलं आणि तिच्या हाताला काम मिळावं म्हणून त्या महिलेला एक शिलाई मशीन देण्याचं माणुसकीची भिंत सदस्याने ठरवलं. माणुसकीची भिंत उपक्रमाला नेहमी मदत करणाऱ्या दात्यांनी ताबडतोब मदत दिली. शिलाई मशीनला लागते तेवढे पैसे जमा करून नवीन शिलाई मशीन त्या गरजवंत महिलेस देण्यात आली. मशीन काम करून ती आपल्या मुलीचं पालनपोषण चांगल्या पद्धतीने करू शकेल अशी अपेक्षा माणुसकीच्या भिंतीच्या सदस्यांनी यावेळी व्यक्त केली. या मानवीय कार्यास मदत करणाऱ्या दात्यांची व इतर मान्यवरांची यावेळी उपस्थिती होती. पुसत तालुका प्रतिनिधी शेख फिरोज गनी इसापूर धरण. काय नाव तुमचं? वर्षा उमाकांत धाडवे. कुठं राहता? मोदी. अच्छा, हे माणुसकीच्या भिंतीतर्फे काय मदत झाली? शिलाई मशीनची. आता याचा उपयोग कसा होणार आहे? आता हे चालवल्या ना. मागील 8 वर्षापासून सतत अनेक कार्य करत आहे. आजही या ठिकाणी या वर्षाताई आहे. या वर्षाताईला त्यांच्या सरपंचाकडून आम्हाला माहिती भेटली आणि आज या ठिकाणी आम्ही मानवतेच्या या कार्यासाठी समोर आलो. सर्वांनी मदत केली. त्या मदतीमध्ये माणुसकीची भिंत महिला सदस्यांचं मी कौतुक करेल, कारण महिलांना जेव्हा महिलांची समस्या समजायला लागते तेव्हा अनेक समस्या सहज सुटतात आणि ते आज या ठिकाणी जाणवलं. आमच्यासोबतच माणुसकीची भिंत आमचे जे पुरुष मंडळी आहेत त्यांनी सुद्धा या ठिकाणी 1000 रुपये दिले, महिलांनी सुद्धा 1000 रुपये दिले. निशांत भाऊ देऊळकर यांनी या प्रसंगी आम्हाला 2000 रुपये दिले. प्रशांत भाऊ, प्रकाश भाऊ येल्लेकर 1000 रुपये दिले. नंदकुमारजी खैरे सर 1000 रुपये. संजय आसोले सर 500 रुपये. उत्तमलाल रामधनी सर 500 रुपये. आणि कांताताईकडून या ठिकाणी 500 रुपये आले आहेत. खरंच पैशापेक्षाही त्यांच्या पुढची जी स्टेज आहे ते तुम्ही त्यांच्या संपर्कात राहा आणि त्यांच्यावर अजूनही कोणतं काय म्हणतात आपण संकट कोसळलं तर आपण सोबत राहूया आणि अशा ठिकाणी आपण मदत करत राहूया. माणुसकीची भिंत सदैव असं मानवी कार्यासाठी सदैव तत्पर असे. तेव्हा या ठिकाणी अशा इथं तुम्हाला दिसत आहे साड्या दिल्या, त्यांना सर्व साहित्य दिलं, शिलाई मशीन दिली. हाताला काम देऊन अनेक समस्या सुटू शकतात हे माणुसकीच्या भिंतीनं दाखवून दिलेलं आहे. कुणाला पैसे दिल्यानंतर समस्या सुटणार नाही, परंतु जर आपण हाताला काम दिलं तर अशा ठिकाणी अशा समस्या आपण सोडत जाऊ. तुम्ही सदैव माणुसकीच्या भिंतीसोबत राहा ही तुम्हाला आमच्याकडून विनंती राहील. जय गाडगे बाबा, जय माणूस. वर्षाताई धाडवे राहणार मोहदी तालुका महागाव येथील ह्या रहिवासी आहेत. त्यांच्या पतीचे निधन हे हृदयविकाराच्या धक्क्याने झाल्यामुळे त्यांच्यावर असे संकट कोसळले की मुलांचा उदरनिर्वाह कसा होणार, त्यांचे पालनपोषण कसे होणार, या त्यांच्या काळजीमुळे त्यांना रात्रीची झोप येत नाही आहे. आणि त्यांनी त्यांना कळालं की माणुसकीची भिंत असे वेगवेगळे उपक्रम राबवून गरजूंना मदत करत असते हे त्यांना माहीत झाल्यामुळे त्यांनी आम्हाला एका शिलाई मशीनचे आव्हान केले आणि आम्ही सर्व लोकवर्गणीतून त्यांना शिलाई मशीनचे आज इथे वाटप करण्यात येत आहे, जेणेकरून त्यांच्या संसाराला काहीतरी हातभार लागावा या उद्देशाने आम्ही त्यांची मदत करत आहोत. आमच्या विदर्भ टाइम्स यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आणि राहा आमच्यासोबत अपडेट.